जळकोटकर. मी गंगाखेड येथून इथे आलेलो आहे. मी जेव्हा आठवीला होतो तेव्हा मी डिसाईड केलं होतं की मला मेडिकल फील्ड मध्ये करिअर करायचं आहे. त्यामुळे त्यासाठी एक चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेणे अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे मी नांदेडला आलो. पण जेव्हा नांदेडला आल्यामुळे केसीसी मध्ये ऑलरेडी ऍडमिशन फुल झाल्यामुळे त्यावेळेस मला ऍडमिशन मिळालं नाही. पण त्यामुळे मला नाईलाजाने दुसरीकडे प्रवेश घ्यावा लागला. पण नंतर 2-3 महिन्यानंतरच मला मित्रांसोबत चर्चा करून व केसीसीच्या नोट्स पाहून कळालं की केसीसी हीच माझ्यासाठी योग्य जागा आहे. पण माझं उशिरा ऍडमिशन झाल्यामुळे काही काही चॅप्टर माझे सुटले. मग ते सुटलेले चॅप्टर त्यांनी एक्स्ट्रा क्लास घेऊन शिक्षकांसोबत डिस्कस करून कव्हर करून घेतले. त्यामुळे माझा खूप फायदा झाला. आणि फिजिकल केमिस्ट्री ही मला सुरुवातीला अवघड जात होती. पण जे केसीसी मध्ये डाऊट सेक्शन घेतात तिथे मी रेग्युलर जात राहिलो आणि तिथे डाऊट क्लिअर होत राहिले. आणि जसे जसे डाऊट क्लिअर होत गेले तसे तसे मला फिजिकल केमिस्ट्री सोपी वाटू लागली. केसीसीचा एक प्लस पॉइंट असा की जी कन्सेप्ट वर्गात शिकवली जाते ती लगेच तिथेच नोटबुक मध्ये लिहून दिली जाते. त्याच्यामुळे एक रिव्हिजन तर वर्गातच होऊन जातं. त्याच्यामुळे घरी येऊन एकदा पाहिले की ती कन्सेप्ट नंतर कधीच विसरत नाही. केसीसी मधल्या प्रत्येक टीचर आपापल्या सेक्शन मध्ये एकदम परफेक्ट असल्यामुळे आम्ही कधी कोणत्याही क्वालिटीचा क्वेश्चन त्यांना जाऊन विचारला की ते लगेच काही सेकंदामध्येच त्याचं सोल्युशन सिम्पल भाषेमध्ये आम्हाला द्यायचे. केसीसीच्या टेस्ट सिरीजचे क्वेश्चन इतक्या हाय लेवलचे असायचे की नीट आणि केव्हीपीआय सारख्या एक्झामला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला वाटलं ही तर आमच्या टेस्ट सिरीज पेक्षा सोपे क्वेश्चन आहेत. त्यामुळे आमचा त्याच्यामध्ये खूप चांगला स्कोर झाला आणि चांगली रँक सुद्धा आली. त्यामुळे केसीसीचे धन्यवाद.